सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढला होता. मोबाईलवरील कामाची सक्ती रद्द करणं, 2 महिन्यांचं वेतन मिळणं आणि पेन्शनच्या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज गुरुवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा आणला होता. जिल्हा परिषदेसमोर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. दोन महिने झालं आमच्या सेविकेला मानधन नाही आहे. 2 महिने झालं. तर ह्या सेविका गरीब आहेत, विधवा आहेत, परित्यक्त आहेत. ह्याने यांचं जीवन सगळं मानधनावर आहे. तर 2-2 महिने मानधन मिळत नाही. त्याशिवाय सरकारने 7,000 मानधन घेणाऱ्या सेविकेंना मोबाईलवर काम करायचं त्यांना मोबाईल दिलेला आहे. आणि ते मोबाईल असा आहे की काही कामाचं नाही आहे. हँग होत आहे, बंद पडत आहे. आणि ज्या दिवशी ते बंद पडेल, हँग होईल, तेव्हा ह्यांचे रजा लागते किंवा ह्यांचा पगार त्या दिवशी निघत नाही. आमचं मूळ मागणी हे आहे की मानधन वेळेवर करावं. आजचा अंगणवाडीचा मोर्चा आम्ही जो काढलेला आहे तो या भारत शासनाच्या विरोधामध्ये, केंद्र सरकारच्या विरोधामध्ये काढला. ऑक्टोबर 2018 साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ जाहीर केली होती. अद्याप मानधनवाढ दिली गेलेली नाही. त्यामुळे अनेक मोर्चे काढले, अनेक आंदोलन केले. अकरा जूनला मंत्रालयावर मोर्चा काढला. त्या आपल्या खात्याच्या मंत्री, महिला बालकांच्या खात्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आम्हाला शिष्टमंडळाला कृती समितीच्या लोकांना भेटायला बोलावलं. त्यामध्ये कृती समितीचे निमंत्रक कॉमेडे मे पाटील आहेत. सगळ्या कृती समितीच्या नेत्यांना त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर मानधनवाडीचा मी GR बाहेर काढते. एवढंच नाही तर अंगणवाडी सेविकेला मानधनाच्या अर्धी रक्कम पेन्शन म्हणून देते असं त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं होतं. मात्र त्या अद्याप आश्वासनाची पूर्तता त्यांनी केलेली नाही. त्यामध्ये अंगणवाडी सेविकामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एवढंच नाही तर जून आणि जुलै संपलेलं आहे. 2 महिन्याचं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधन अद्याप मिळालं नाही. अंगणवाडी सेविकेचं कुटुंब त्यावर त्यांचं अवलंबून, घरावर अवलंबून आहे, त्यांचं कुटुंब त्यावर अवलंबून आहे, त्यांची उपासमार होत आहे. अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविका, मदत बिनी सेविका जगायची कशी, हा प्रश्न आम्ही या सरकारला करत आहोत. मोबाईलच्या शक्तीमुळं एवढा म्हणजे ताण आलेला आहे सगळ्या सेविकेंवर. जे 60-70 हजार पगार घेतात जे सरकारी कर्मचारी, त्यांचं कुठलंही कामकाज मोबाईलमध्ये नाही, कुठल्या ह्याच्यात नाही. फक्त कार्यालयात CCTV कॅमेरे लावले जाते, कोण काय करते कोण काय करते हे पाहत बसलेले असते. पण त्यांचं कामकाज काय आहे हे मोबाईलमध्ये नाही आहे. मग अंगणवाडी सेविकेचं कामकाज, तिने आहार वाटती, तिने मुलांना बोलवती, पालकांबरोबर चर्चा करती, हे लोकेशन दाखवण्यासाठी कशासाठी सकती. आणि अंगणवाडी सेविकेला किती, एकीला कुणाला 6,000 आहे, कुणाला 7,000 आहे. आता 2 महिने झालं मानधन नाही आहे. मानधन नाही तर मग आता, आणि ज्यावेळेस मोबाईल दिला गेला होता 2 महिन्याखाली, त्यावेळेस सिम कार्ड घेतला, मोबाईल रिचार्ज केला, आता 4 दिवसांनी रिचार्ज संपणार आहे. मग त्यावेळेस अंगणवाडी सेविकेने कुठून भरायचे? एक तर तिला स्वतःचं घर चालवायचं असतं आणि पुन्हा हे शासनाच्या कामासाठी मोबाईल रिचार्ज करा म्हणून सक्ती करतात. हा कार्यक्रम व्हॉट्सअपला पाठवा, तो कार्यक्रम व्हॉट्सअपला पाठवा, सगळी गोष्ट व्हॉट्सअपला पाठवा. मग सरकारी कर्मचाऱ्यांचे किती व्हॉट्सअप आहेत, त्यांची कामं किती व्हॉट्सअपला जातात, त्यांचे किती लोकेशन सरकारला दिसते हे आम्हाला विचारायचं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न करणाऱ्या सरकारच्या विरोधात असहकाराचा नारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला.